नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 1.5 महिने रोवून ठेपलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये अत्यंत गतिशीलता निर्माण झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत, तर विद्यमान आमदार आपली आमदारकी टिकली पाहिजे यावेळेला त्यासाठी प्रयत्न करत आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, ज्या तालुक्याचं नेतृत्व यापूर्वी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी केलं आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले. लातूर जिल्हा हा तसा उच्च विद्या विभूषित राजकीय मान्यवरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिवराज पाटील चाकूरकर, विलासरावजी देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यासारख्या दिग्गजांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि या जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी एक नवा कोरा तरुण, एक नवा कोरा उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानामध्ये येऊ पाहतोय आणि त्यांचे विचार काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्यांची दृष्टी काय आहे, त्यांचं विजन काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन ते रिंगणच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं त्यांना आज आम्ही आग्रहपूर्वक आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर साहेब, आपण कुठल्या परिचयाचे मोहताज नाही. डॉक्टर अरविंद भातांब्रे हे नाव लातूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याला सुपरिचित आहेच. आपण काय सेवा केली असा जर प्रश्न विचारला तर ती सुद्धा गंमतच होईल, कारण आपली सेवा सुद्धा आम्ही पाहिलेली आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपण निलंगा तालुकाच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून अनेक उपक्रम केलेत. त्यामुळं हा एक प्रश्न विचारत नाही मी तुम्हाला की आपण काय सेवा केली वगैरे, तो आपण सगळा बाजूला ठेवू आणि थेट येऊ. आपण राजकारणात आलात कशासाठी? नमस्कार. आपला प्रश्न अगदी योग्य आहे की वैद्यकीय सेवेमध्ये एवढं म्हणजे माझं काम असताना माझं KM वरनं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मी 10 वर्ष मुंबईमध्येच होतो आणि कुठंतरी गावाकडची ओढ होती मला. माझं शिक्षण देखील जिल्हा परिषदला झालेलं आहे. अगदी मी MBBSला लागल्यानंतर देखील सुट्ट्या लागल्यानंतर मी जनावर राखायचो. तेव्हा बरेच लोक वडिलांना विचारायची की गुरुजी पोर गे तरी ते जनावर राखता दिसला तरी MBBS हुलाले, डॉक्टर हुलाले का नाही शंका वाटायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की साहेब, आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहोत, जी काही परिस्थिती असते गोरगरिबी ती आपल्याला जवळून माहिती आहे आणि त्या अनुषंगानं मी जेव्हा लातूरला आलो, लातूरला देखील आम्ही सह्याद्रीच्या माध्यमातून असेल, माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल सेवा चालू केली, ती कुठंतरी जाणवलं. आल्यानंतर मला आमच्या नुकतं लगेच शिरोहानपाच्या नगरपंचायतच्या निवडणुका होत्या, नगरपंचायत नुकतीच झाली होती शिरोहानपाच, आणि त्यावेळेला बऱ्याचशा आमच्या मित्रपरिवारांनी गावातल्या बऱ्याच जणांची म्हणजे असं म्हणणं आलं की एवढी सेवा तुम्ही रुग्णांना देता. मी तिकडं जरी होतो तेव्हा इकडं बरेचसे मी तिकडली टीम आणून कॅन्सरचे कॅम्प असतील, बरेचसे ज्या काही सुविधा होत्या त्याच्यामध्ये इकडले पेशंट माझे वडील पाठवायचे, बरेचसे रिटायर झाल्यानंतर देखील वडील बरेचसे सेवेमध्ये असतात. तर हे काम चालू होतं तर कुठंतरी सर्वांचं म्हणणं आलं की तुम्ही निवडणूक लढवावे, अशी माझी राजकीय सुरुवात झाली. म्हणजे नगरपंचायतचा नगरसेवक झालो. मग हे करत असताना मला असं जाणवलं की जे काही यंत्रणा आहे सध्याची, जे काही मी पाहिलं तिथं मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या आहेत, आता निलंगा मतदारसंघ आपल्याला तर माहितीच आहे की शिरोहानपाळ देवणी, आता मी सध्या 3 वर्ष झालं निलंग्यामध्येच आहे साई क्रिटिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून. मग तेव्हा मला जाणवलं की ही जी काही ज्या पद्धतीनं ही गोरगरिबांची सेवा व्हायला पाहिजे. खरं तर राजकारण म्हणलं की आपण म्हणायला म्हणतो की बाबा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण मला तिथं असं जाणवलं की तिथं म्हणजे पैशातून सत्तेतून पैसा ह्याच्या पलीकडे तिथं काहीच होत नाही. त्या विषयावर आपण बोलू. दुसरा एक लगेच त्याला लागून प्रश्न आहे की राजकारणात काम करण्याची आपली मनस्थिती झाली आणि आपण करायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षच आपण का निवडला? अनेक राजकीय पक्ष होते, राष्ट्रवादी होता, शिवसेना होती, भारतीय जनता पार्टी होती, काँग्रेसच का? मी गेल्या वेळेला 2019 निलंगा विधानसभा लढवली होती वंचित बहुजन आघाडीकडून आणि मला जवळजवळ 30,000 लोकांनी प्रेम गेल दिलं होतं. त्यावेळेला मी बराचसा नवीन होतो की तेवढा निलंगा तालुक्यात आणि निलंगा शहरामध्ये जास्त परिचित नव्हतो. मी माझा परिचय हा माझा शिरोहानपाळ तालुका आणि देवणी या भागात आणि जिथं जिथं काही माझी रुग्णसेवा झालेली आहे, जिथं जिथं काही मला काम करता आलं, पाण्याचे टँकर द्यायचा विषय असेल, गोरगरिबांच्या लग्नाला मदतीचा विषय असेल,
जे काही माझा संपर्क होता त्या अनुषंगाने लोकांना चहा देखील मी पाजवलो नाही तरी एवढे लोकांनी मला प्रेम दिलं आणि त्या अनुषंगाने मला असं जाणवलं नंतर की कुठंतरी आपल्याला जर या माध्यमाची म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, आवड आहे, सेवाच करण्याचा उद्देश आहे माझा तिथेही. डॉक्टर म्हणले की आपल्याला माहिती आहे की सेवाच आमचा तिथं काही कुठलाच प्रश्न येत नाही, कुठला म्हणजे जातीयवाद नाही, बाकीचं काहीच नाही. प्रत्येक रुग्ण आमच्या समोर आल्यानंतर आम्ही ज्या उद्देशानं ते पण येतात आणि आम्ही सेवा देतो, त्याच अनुषंगानं कुठेतरी मोठ्या प्रमाणात सेवा देता यावी. आणि एक राष्ट्रीय पक्ष जी विचारधारा म्हणा किंवा सर्वसामान्याला घेऊन चालण्याची विचारधारा आहे आणि जे काही नेतृत्व आपल्या जिल्ह्याचं आहे जे की अमित विलासरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, मला अनफॉर्च्युनेटली विलासराव देशमुख साहेबांसोबत काम करण्याचा योग नाही आला, पण त्यांचं जे काही राजकारणातलं एक उंची होती, लोकनेता कसा असावा या पद्धतीची आजही त्यांच्या आठवणी सांगतात, लोक आजही त्यांचं म्हणजे राजकारण कसं करावं ते फॉलो करतात. या सर्व गोष्टीचा विचार करून मला असं वाटलं की जे काही आपल्याला करायची इच्छा आहे ते आपल्याला राजकारणाच्या माध्यमातून करण्याची संधी ही काँग्रेसमध्ये मिळेल. आणि आपण पाहतोय की आज राहुलजी असतील, संपूर्ण देश एक ठराविक काळासाठी भाजपच्या पाठीमागं गेला मोदीजींच्या, पण आज आपण बघतोय की जे काही परिवर्तन होते ज्या पद्धतीने लोकसभेत झालं, 100% ज्या काही निवडणुका महाराष्ट्रात येतील त्यामध्ये देखील आपल्याला लक्षात येईल की काँग्रेसच्या मागे जनाधार फार मोठा. आपण निलंगा तालुक्यातून पक्षाचं तिकीट काँग्रेसकडे मागताय आणि तिथे तुम्हाला अशोकराव पाटील निलंगेकर आणि अभयदादा साळुंके हे दोघं पण पक्षाचं तिकीट मागतायत. थेट प्रश्न, तुम्हाला तिकीट मिळालं तर अभयदादा आणि अशोकराव तुम्हाला मदत करतील? नाही, ते दोघं पण आता अशोक भैया स्वतः दोन वेळेला इलेक्शन निवडणूक लढवलेली आहे त्यांनी काँग्रेस पक्षाकडनं 2014 आणि 19. अभयदादा देखील पक्षाचं काम करतायत, त्यांनी म्हणत 14 लढवलं होतं, 19 त्यांचा गॅप होता. पण हे दोघं जण आणखीन बी बरेचशी आमची मंडळी त्या ठिकाणी इच्छुक आहेत, अजित माने असतील, आमचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील असतील, बाकीच्यांनी पण मागितलेलं आहे. पण इच्छुक असणं तिकीट मागणं उलटं मला तर सध्या असं वाटायला लागलं की निलंग्यातनं जेवढी इच्छुकांची संख्या एवढी का झाली, एक वेळ होती की कुणी मागत नव्हतं, पण आज का मागताय? तर जी काही निष्क्रियता सध्याच्या आमदार साहेबाची झालेली आहे, जी की पालकमंत्री राहिलेली, त्यांच्याकडनं काही विकास झाला नाही, लोकांची एवढी नाराजगी आहे की प्रत्येकाला जो कोणी कार्यकर्ता म्हणजे आमचा नेता असतील, कार्यकर्ते असतील, जे कार्यकर्ते असतील पक्षाचं, त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवायला पाहिजे आणि आपण सहज या आमदाराला पाडू शकतो ही भावना झालेली आहे. आणि आपण जे म्हणलात की हे जे इच्छुक आहेत आमचे, तर ते त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. मी माझ्या पद्धतीनं पक्षाकडं किंवा माझं जे काही काम आहे, माझी जी काही सेवा आहे, जी काही पक्षा साठीचे जी काही मेळावे असतील, जी काही आपल्याला माहिती आहे की धोंडे जेवणाचा मी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पक्षाचा, रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला, महिला आल्या होत्या, आपल्या गुरुमाता आल्या होत्या गुरुबाबांच्या घरचे, बाकीचे म्हणजे असं जी काही करता येईल. नुकतंच आम्ही दिलीपराव देशमुख साहेबांना जो पुरस्कार मिळाला त्याच्यासाठी वरंटीत फार मोठा कार्यक्रम घेतला त्यांचा सरकाराचा, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एक उत्साह, कार्यकर्त्याचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि पक्षाचे वेगवेगळे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल विविध मागण्यासाठीचं, म्हणजे जे काही करता येईल त्या पद्धतीनं माझं काम चालूच आहे. आणि मी गेल्या वेळेस लढलो पडलो, माझा लढायचा एक उद्देश हाच होता की मी एवढं तर नॉलेज मला आहे किंवा निवडून येण्यासाठी काय लागतं, तरी बी मी लढलो. लढायचा उद्देश हा होता की जी काही ही यंत्रणा जी काही हे करू शकत नाही त्याच्या विरोधात एक शिकल्या सवरलेला माणूस, आपण मनाला म्हणतो की शिकल्या सवरल्यानी राजकारणात चांगल्या माणसांनी यावं, पण सर्वसामान्य जनतेनं जनतेचं पण काम आहे की वो आमच्यासारखे आल्यानंतर त्यांना टिकवावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि तसं मला गेल्या वेळेला तेवढा माझा संपर्क नसताना मला 30,000 लोकांनी प्रेम दिलं, तर कुठंतरी याही वेळेला जे कोणी माझे इच्छुक असतील त्यांनी तिकीट मिळेपर्यंत सर्वच जण आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांना तिकीट पक्षश्रेष्ठी आमचे नेते जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीनं सर्वजण एकत्र येऊन, सर्वांचा उद्देश हा आहे साहेब की कसं आपल्याला या ठिकाणी लोक जनतेच्या विकासासाठी निष्क्रिय आमदाराला त्या ठिकाणी ही करून आपल्याला कसं चांगल्या संभाजीराव पाटील 15 वर्ष आमदार आहेत आणि निलंगा तालुक्याचा विकास हा लातूर जिल्ह्यातला विकासाचं मॉडेल आहे असं म्हटलं जातं. आणि तुम्ही तर म्हणताय की त्यांनी 15 वर्षात कसल्याच पद्धतीचा विकास केला नाही, नेमकं काय? खरं तर आपण जे म्हणतो ना साहेब की त्यांनी जे काही म्हणत आहेत की विकासाचं मॉडेल, ते हा फार मोठा म्हणजे विनोद आहे असं मला वाटायला. अच्छा,
आज मी तिथं निलंग्यात माझं हॉस्पिटल आहे, 3 वर्ष झालं तिथं आहे साहेब, मी मुक्कामी तिथं आहे. एवढं जवळून मतदारसंघात मी म्हणजे पाहतोय दैनंदिन जीवनामध्ये. आता देखील म्हणजे मुक्कामाला मी निलंग्यावरच आलो आहे. हे पाहत असताना विकासाचं जी काही दादासाहेबांच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्याचे त्यांनी उद्घाटन करण्याचं काम केलेलं आहे. आणि बाकी विकासाचं शुरांपाळ देऊन तर थोडं समजा निलंग्यापासून आपण दूर आहे असं, पण आज निलंग्यातल्या निलंगा प्रॉपर मधले जी काही रस्ते असतील, पाण्याचा विषय जी काही योजना आणली केली, पण त्याचं देखील आज व्यवस्थितपणा म्हणजे पाणीच्या नियोजनात देखील नाही. प्रत्येक गावात ज्या ज्या गोष्टी ह्यांनी करतो म्हणजे असं एक गाव नसेल साहेब की ती पूर्ण झालेलंच नाही यांच्या. आज तीव्र नाराजी, आज आपण पाहिला सर बरेचसे काय काय सर्वे होत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं काय येत आहे, एक नंबरला त्यांच्या सर्वेत कोण आहे. संभाजीराव तर अमित देशमुखांना चॅलेंज करतायत की तुमच्यापेक्षा मी अधिक काम केलंय, हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या. नाही मी मगाशीच म्हणलो हा विनोद आहे, याच्याकडनं आमचे नेते सिरियसली घेत आहेत, नेत्यापर्यंत जायची तर गरज नाही, आम्हीच या गोष्टीला सिरियसली घेत नाही. आपण पाहिलं असेल यांनी आता जी काही जनसन्मान यात्रा काहीतरी पदयात्रा मागे काहीतरी गाड्यावरती पाण्याची काही किरी आली म्हणले पाणी काही काही विषय त्यांच्यामध्ये इतकी सध्या मला असं वाटतंय की अस्वस्थता आहे, लोकांमध्ये इतकी नाराजी आहे त्यांची की जी काही लोकांचं मत आहे. काही लोक आता कसं असतंय एवढे वर्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला बोलून दाखवत नाही, पण जे काही सर्वे जे काही त्यांच्या विरोधात येत आहेत सर्वसामान्याचं मत येत आहे त्याच्यामुळं कुठंतरी अशा पद्धतीनं त्या बाबळगावच्या माणसाला सांगा ती पदयात्रा झाली शेवटच्या दिवशीचं भाषण. म्हणजे एकीकडं आमचं नेतृत्व बघा, आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून बघा, आदरणीय दादाजी आमचे असतील, निलंगेकर साहेब असतील, एक जी काही काँग्रेसची परंपरा ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं वागणं असते राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल सध्या काही बोलायची एक ही निघाले तशा पद्धतीनं आमचं नेतृत्व बघा, आदरणीय दिलीपराव साहेब असतील, अमित भैया असतील, त्याप्रमाणे आम्ही असेल एक संस्कृती आहे चांगल्या पद्धतीनं जी काही काम करा ना. शेवटी बघा तुम्ही काम करा, तुमचं काम हे लपून राहत नाही, लोक तुम्हाला त्या पद्धतीने ही करतील. आता कुठंतरी काहीच केलं नाही, आता ही करू का ती करू का ज्या पद्धतीची त्यांची काही धावपळ चालू आहे त्याच्यानं काहीच हाताला लागणार नाही. केवळ आणि केवळ जी काही निष्क्रियता त्यांच्या देखील आता लक्षात येऊ लागली आहे, म्हणून या पद्धतीचे त्यांचे काहीतरी चॅलेंज करायचं, काहीतरी बोलायचं, लक्ष दुसरीकडे घेऊन जायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीचं चालू आहे, पण त्यांनी काहीही होईल अशी काहीच लोकांची भावना नाही. डॉक्टर साहेब, निलंग्यातून जवळपास 6 जणांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, आणि मग काँग्रेस पक्षानं तुम्हालाच का उमेदवारी द्यावी किंवा तुम्हीच पहिल्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार आहात असं काँग्रेस पक्षाला का वाटाव? नाही, मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं साहेब की मी गेल्या वेळेसची निवडणूक लढवलो त्या अगोदर नगरसेवक म्हणून मी माझी राजकीय सुरुवात केली, आणि हे करत असताना की मी एक डॉक्टर आहे, माझा सेवाभाव हा माझा मेन आहे, त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं मी सांगितलं की एक आमचे आदर्श विलासरावजी देशमुख साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, त्याच पद्धतीने मला तर सॉरी वैयक्तिक असं वाटतं की त्याच्या पुढचं जे काही समाजसेवा राजकारण हे आमच्या अमित भैया करतायत त्याच पद्धतीचं जी काही एक अपेक्षित लोकांना एक समाजकारण आहे त्या पद्धतीचं एकही दिवस न थांबता न थकता गोरगरिबांची जी काही सेवा असेल. आता आज मी माझ्या माध्यमातून रुग्णसेवा करू शकतो, कोरोना काळातली माझी सेवा आपण पाहिली असेल, त्याच्या अगोदरही जी काही कॅम्प वेगवेगळी शिबिरं घेऊन आता मला लोक तर शिबिराचा डॉक्टर्स म्हणून ओळखतात साहेब. आमच्या साई क्रिटिकल हॉस्पिटलला गेल्या 2 वर्षापासून आम्ही महिलांना तपासणी फीस घेत नाही, की उद्देश हाच आहे की महिला ज्या आजार अंगावर काढतात त्या याव्यात, त्यांनी दाखवावं, त्यांचा आजार निदान जल्दी व्हावं, उपचार जल्दी घ्यावेत. 75 वर्ष पुढच्या रुग्णांना आम्ही हॉस्पिटलचे पैसे घेत नाही, म्हणजे जी काही सेवा देत आहेत. आणि वेगवेगळी एवढंच नाही माझं वैद्यकीय ह्याच्यातलंच नाही, विद्यार्थ्यांना मदतीचा विषय असेल, गोरगरीब मुलींच्या लग्नांचा विषय असेल, पाण्याचे जेव्हा दुष्काळ होता हलगऱ्यासारखं गाव त्यावेळेला मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात देखील मी 3 महिने पाणी वाटप केलं. म्हणजे जी काही करता येते आपल्या परीनं जी काही सेवा देता येते, आणि राजकारण हे माझी आवड आहे साहेब, आणि त्या पद्धतीनं मी म्हणजे राजकारणामध्ये एक सेवाभाव घेऊन उतरलो आहे. माझा मानस असा आहे की आणखीन पुढचे 25 वर्ष मी या क्षेत्रामध्ये मला जे काही करता येईल ते करण्याचा मानस. निलंगा किंवा आता निवडणुका, डॉक्टर साहेब तुम्ही तर डॉक्टर आहात आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक शालीन डॉक्टर म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, म्हणजे कसल्याही पद्धतीचा ज्याला आपण राजकीय डाग म्हणतो
तुमच्या कुठल्या चारित्र्यावर, शुभ्र चारित्र्यावर पडलेला नाही. निवडणुकांचं राजकारण हे तर पैशाचा फार मोठा खेळ आहे. आम्ही ऐकतोय की निलंग्यामध्ये 100 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, आपण किती कोटीची तरतूद केली? नाही, हा जो प्रश्न आपण विचारलात आणि म्हणजे आमदार साहेबाचाच आकडा आपण सांगितलात असं मला वाटायला लागले की याच्यावरूनच असं निदर्शनात येत आहे साहेब की ह्यांनी मी जे म्हणलो सत्तेतून पैशातून पैशांतून सत्ता गेल्या ह्यांच्या पूर्ण राजकीय ह्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्यांनी ह्याच्याशिवाय कार्यकर्त्याला देखील ह्यांनी सोडले नाहीत. मी त्या खोलात जाणार नाही. आपण पत्रकार आहात, अनुभवी पत्रकार आहात, आपल्याला सर्वच गोष्टीचं ज्ञान आहे. राहिला प्रश्न पैशाचा, निवडणूक प्रक्रिया पैसे लागतात, ठीक आहे, मला मान्य. गेल्या वेळेला देखील मी निवडणूक लढवून पाहिलेला आहे. जी काही निवडणुकीमध्ये यंत्रणा लावावी लागते, आपण पाहिलं असेल आत्ताच आमचे मार्गदर्शक आमचे सिनियर डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे खासदार किल्ला निवडणुकीला उभे होते. पक्षाकडनं नेत्यांकडनं आमच्या संधी मिळाली, ते आता खासदार म्हणून त्यांच्या वैद्यकीय सेवेमधूनच जी काही सेवा करता आली त्या अनुषंगानं ते खासदार झाले. निलंगा तालुक्याचेच आणि कुठंतरी जे काही यंत्रणा लावायसाठी जे काही पैसे लागतात तेवढ्या पैशाची व्यवस्था तर मी करू शकतो साहेब. पण जरी मी 100 कोटी करू नाही शकलो, 100 कोटी यांनी कितीही प्रयत्न करतील साहेब, 100 काय 150 कोटी ही कदा त्यांच्याकडे पैसेच झालेले आहेत. पण लोकांची जी मानसिकता आहे आपण पाहिलं असत धाराशिवला लोकसभेला काय झालं, पैशाचा पाऊस पडला म्हणतात लोक. लोकांनी का बरं खासदार साहेबाला पुन्हा निवडून दिलं म्हणजे काय? तर म्हणजे माझ्या आजोबा कधीच तुम्हाला सांगतो शाळेत गेलेले नाहीत, पण त्यांनी एक आम्हाला सारखं वाक्य सांगायचं, बेटा काय गोड आहे तर काम गोड आहे. तुम्ही काम करा, लोकांची सेवा करा, लोकात जावा. मी जनतेतला आहे साहेब, लोकातला माणूस आहे मी. माझी कमाईची आहे, जसं आपण म्हणलात की माझं जी काही असेल, माझी मेहनत असेल, माझी सेवा असेल, अर्ध्या रात्री कुणाला मदतीला जाणं असेल, हीच माझी कमाई आहे. आणि सर्वसामान्य मतदारांना असं वाटतं की बाबा हा माणूस आपल्यातला आहे. आपण जसं म्हणतात सर, कुणी याच्या मनगटाला आपण डॉक्टर साहेबाच्या धरून काम करून घेऊ शकतो, अर्ध्या रात्री डॉक्टर साहेबाची आपल्याला मदत होऊ शकते. की कधी आपण म्हणजे एक शब्दानं कुणाला आपण म्हणजे वेडवाकडं बोलत नाही. कुणी म्हणजे कितीही कुणी काही म्हणलं तरी माझ्याकडे संयम पण फार मोठा आहे. आणि त्या अनुषंगानं काय गोड आहे तर काम गोड आहे. माझ्या कामावर माझ्या सेवेवर लोक मला असं वाटते की माझ्याच पैशाचा तर विषय सोडा, स्वतःच्या खिशातून वर्गणी गोळा करून अक्षरशः लोक स्वतःच्या गाड्या स्वतःच जी काही चटणी भाकरी खाऊन मला जर माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वाने आदरणीय दिलीपराव साहेब अमित भाई जर संधी दिली तर आपण देखील पाहाल साहेब की स्वतःच्या म्हणजे स्वखर्चाने असं लोक निवडणूक हातात घेतील, लोक निवडणूक हातात घेतील आणि माझ्यासारख्या एक सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टरला एक संधी देतील असं मला वाटते. चला ठीक आहे, पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही आता तुमच्या डोक्यात असं आहे की मला लोक विजयी करणार या मतदारसंघामध्ये, तुम्हाला तो विश्वासच आहे. ठीक आहे, आपण या प्रश्नाकडे जाऊ की काय विजन घेऊन कशा पद्धतीचा निलंगा मतदारसंघ घडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात प्रामुख्यानं मतदारसंघामध्ये माझ्या म्हणजे जे काही मी दैनंदिन जीवनात पाहतोय साहेब, प्रचंड बेरोजगारी. अच्छा, आम्ही जेव्हा काही सर्वे केला, आम्ही मागं पुण्याला पण गेलो होतो, म्हणजे आम्ही सगळे आमचे मित्र परिवार आमचे मित्र चक्रधरजी शेळके असतील बाकीची जी काही आमची टीम आहे सगळेजण जाऊन आम्ही सर्वे केला की प्रत्येक गावातनं छोट्या मोठ्या गावातनं 100 200 मोठं गाव असेल तर 500 बेरोजगार आज तिकडे आहेत. पुणे औरंगाबाद मुंबई घरं सोडून त्यांचे आई वडील इथं आहेत. म्हणजे ही काय कशाचं हे आहे की बाबा ही म्हणजे इतकी बेरोजगारी वाढलेली मतदारसंघात रोजगाराचं काहीच झालं. आता मला सांगा, निलंगा एवढं मोठा तालुका आहे साहेब, निलंग्याला एवढी मोठी MIDC जागा आहे, एकही त्यांनी सांगावं. ह्यांनी कामगार मंत्री होते साहेब, कामगार मंत्री असताना यांनी निलंग्या तालुक्यातल्या एखाद्या गावातल्या 5 लोकांना यांनी काम दिलंय ही दाखवावं आम्हाला. कामगार नेते होते, काहीतरी ते पेट्या आल्या बॉक्स आले, त्याच्यामधला भ्रष्टाचार त्या खोलात मला जायचं नाही. पण तुम्ही जी काही करता येते ह्या बेरोजगारीसाठी काय केलं त्यांनी? साधं साहेब, लाईटचं फिडर नाही आपल्या MIDC आमच्या निलंग्याचं. शुरानपास देऊन दिला तरी MIDC नावाचा प्रकार नाही. MIDC आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे? काहीच नाही साहेब, एकही उद्योग नाही तिथं काही. जिथं म्हणजे मला वाटत नाही जे काही एक ह्यानी 25 तिथं लोक काम करतील असा एखादा उद्योग आणलाय. साकोळा आमच्या ह्यानी मागं कारखाना काढतो म्हणले ते
कारखान्याचं काय केले, गोरगरिबाच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या लेकरांना नोकरी देतो म्हणले, पूर्ण कारखाना तो कर्जबाजारी केले, ते आता ते बाकीचं मला माहित नाही, ह्यांच्या घरात ते डुप्लिकेट सह्या काय काय केले काय, तो विषय जायचं नाही मला, पण ते करून ती करून तो कारखाना म्हणजे ह्याच्यात काढला, बँकेचे जी काही होता कर्ज त्यांनी ते वन टाइम सेटलमेंट मध्ये माफ. अहो माझ्या शेतकऱ्याचं गोरगरिबाचं हो का 5-10 हजार साहेब कर्ज माफ होत, लोक आत्महत्या करू नये, आणि ह्यांचे बघा एवढे करोडोचे कर्ज माफ झाले, म्हणजे ही काय काय केलं ह्यांनी. बेरोजगारी फार मोठा विषय साहेब, त्यासाठी मी प्रामुख्याने काम करणार. एज्युकेशन एज्युकेशन बघतोय मी, काय शाळांची काय अवस्था, सरकारी शाळांची अवस्था काय करून ठेवली, शाळा बंद करायचं यांचं नियोजन आहे, जिथं संख्या आहे तिथं शिक्षकांची संख्या कमी आहे, म्हणजे कुठल्या क्षेत्रात. आज आपण लातूरला पाहिलं असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात जी काही लातूर पॅटर्न आहे, आमच्या निलंग्यात शिक्षणाच्या बद्दलच काही नाही, क्लासेस शाळांची व्यवस्था नाही, क्लासेस नाहीत, कुठून तरी यावं, 4 विद्यार्थी तिथे शिकावं असं काहीच नाही. ज्याने त्यांनी ज्यांचे आहेत करू अफोर्ड करू शकतात ते लातूरला राहतात. शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न, शेतकऱ्यांसाठीचं जे काही आपण म्हणतो, आता एक आमचा आदरणीय दिलीपराव साहेबांचा जागृती कारखाना, हिने आता कारखाना चालू केला, त्याच्यामध्ये जे काही अगोदर लोक होते काम करत होते ते सगळे कुठे गेले की दुसरेच लोक काम करायला लागले, म्हणजे जे काही एवढ्या ह्यांच्या वर्षात करायला पाहिजे होतं ते कुठलंच काही झालेलं नाही. या प्रामुख्यानं आरोग्याचा फार मोठा विषय आपण पाहत आहे, सरकारी दवाखान्यामध्ये साध्या म्हणजे गोळ्या मिळत नाही. मी बऱ्याचशा गावात आता जातो, प्रामुख्यानं मला लक्षात येतं, बघतो किराणा दुकानावर साहेब आजही गोळे लोक गोळ्या तापीची गोळी किराणा दुकानावर घेतात, एवढी वाईट परिस्थिती. म्हणजे आमच्यासारख्या ठीक आहे, आम्ही काम घेतो जातो, माझा दवाखाना तर आता निलंग्याला तुम्हाला सांगतो सरकारी दवाखान्यापेक्षा आमच्याकडे गर्दी जास्त, आनंद नाही मला, लोक येतात सेवा घेतात, सेवा देण्यासाठीच आम्ही आहे. पण हे जी काही महत्वाचे क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये कुठलंच काहीच काम झालेलं नाही. या सर्व ज्या काही बाबी आहेत, पहिले ह्याच हिने आता रस्त्याची तर काय दुरावस्था आहे आपल्याला काय सांग, म्हणजे रोटी कपडा मकान ही सोडून हे दुसऱ्या गोष्टीकडे तर आणि गेलेलंच नाही. कुठलंच काही म्हणजे ज्या ह्याने एक सांगावं किंवा त्या अनुषंगानं, जसं आता इथं आपल्याकडे लातूर पॅटर्न आहे शिक्षणाचा, लोक येतात पूर्ण महाराष्ट्रातून येतात, तसं निलंगा निलंगा मतदारसंघातलेच लोक वैतागून बाहेर गेलेले, कुणी यायचं नाही, इथं काहीतरी व्हावं ह्या दृष्टीनं कुठलंच काम झालं. शेतकऱ्यांची मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची खूप चांगली व्यवस्था झाली आहे आणि ती निलंगेकरांनी केली आहे संभाजीरावांनी असं बोललं जातं ना, मी ऐकतो तसं. सिंचनाची व्यवस्था निलंगेकरांनी केली आहे, पण ते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केली, दादासाहेबांनी केली आहे. त्या ह्याच्यावरच जे काय आहे मी आता सांगितलं की व शेतकऱ्यांचं, पण जे काही पीक विम्याबद्दलच्या अडचणी असतील, जे काही यांनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न, म्हणजे शेतकऱ्यांना साधं साहेब बियाणाच्या व्यवस्थेपासून तिथून शेतकरी वर्गाला बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की बियाणं व्यवस्थित न मिळाल्यामुळं त्यांना दुबारा पेरणीचा प्रसंग आलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ज्या काही आता कृषी उत्पन्न बाजार समिती मागे मी ऐकले बरेच दिवस बंद होती, साधं आता आवराची ती जी काही आहे तिथल्या तिथल्या व्यापारी वर्गाचा बाजार समिती आहे तुमच्या मतदारसंघात, म्हणजे ह्याची देखील जी काही दुरावस्था आहे ह्याच्यासाठी काही करता येईल. निवडून तर आणले लोक, जी काही आहेत ती गाड्यात घेऊन जाऊन तिकडे मतदान करून आता पैशाच्या आधारे कशी घेतले काय घेतले त्या तर सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणजे करायचं काय नाही, फक्त आमची सत्ता पाहिजे. आणि आपण जसं म्हणलात की 100 कोटी काढतील, 200 कोटी काढतील, ह्यांच्याकडे पैसे 1000 कोटी झाले असतील, त्या माध्यमातून आम्ही काहीतरी निवडून येऊन आमच्याशिवाय कोणी राहणार नाही या ह्याच्यामध्ये त्यांनी एक, पण तसं काही होणार नाही. लोकांना आता एक सर्वसामान्याच्या म्हणजे काम करणारा, सर्वसामान्याला 24 तास अव्हेलेबल राहणारा माणूस पाहिजे, आणि त्या पद्धतीने लोक यावेळेला नक्की बदल करतील असं मला वाटतं. त्यांच्याकडे लाडकी बहिणी योजना आहे, तुमच्याकडे काय? आणि त्यांच्याकडे बघा, आता लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहीण योजनेसाठी त्यांनी जी काही 1500 महिन्याला म्हणते, मला एक सांगा साहेब, ही जी काही 1500 आणि काय होते काय होणार आहे सांगा, आणि ती योजना आताच का आली, यांना त्याच्यात ती मध्य प्रदेशला यांचं म्हणजे जिथं काही यश मिळालं त्या पद्धत, आणि त्या योजनेला पैसे द्यायचे म्हणून हिने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांचे जे काही मानधनाचे पैसे मिळत नाहीत, म्हणजे बाकीचं सगळं जे अत्यावश्यक मी मगाशी सांगितलं, औषध गोळ्यांना सरकारी दवाखान्यात पैसे नाहीत, औषध गोळ्या नाहीत. खरं तर मी देखील पाहतोय, आपण बी जर एक चांगलं फक्त मोठ्या मोठ्या गावातल्या जरी दवाखान्यात गेलात साहेब तरी आपल्याला परिस्थिती लक्षात येईल.
म्हणजे ही जी काही निधी आहे उगं काहीतरी निवडून येण्यासाठी इलेक्शन थोडं लांब करा काहीतरी करा ही लांडी बहिणांना अहो महिलावर किती अत्याचार होईल साहेब. महिलाचं म्हणणं आम्हाला अरे बाबा ते 1500 नका देऊ आमचे सिलेंडरचे पैसे कमी करा आमची महागाई कमी करा. एकीकडं तुम्हाला सांगतो सर्वसामान्याला किराणा भरायला इथं 5000 पूर्ण येईल ते का छोट्या फॅमिली एवढी महागाई प्रत्येक क्षेत्रात करून ठेवली आणि उगं कुठंतरी 1500 दे काहीतरी दे ही लाडली बहीण लाडला भाऊ या ह्याच्याने साहेब काही होणार नाही. सर्व पैसे मिळवल्यात लोक घेणार त्याच्याबद्दलचा विषय नाही. पण जर आपण एक सर्वे केला अहो ते बरेच जणांचं मला तर ऐकण्यात आलं की ते 1500 महिन्याला मिळणार आहेत. बऱ्याच महिलांना 1000 2000 ते खाते काढा बाकीच्या गोष्टी डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र ह्यालाच बऱ्याच जणांचे पैसे गेले. आता आमच्या जिल्हा बँकेनं फुकट खाते काढून दिले म्हणजे मदत केली कित्येक लोकांची त्या ठिकाणी म्हणजे हैराणी वाचली पैसे वाचले. म्हणजे कुठंतरी एकीकडं एवढं मोठं घ्यायचं आणि कुठंतरी काहीतरी दिल्यासारखं निवडणूक तोंडासमोर ठेवून करायचं लोकांना सर्व माहीत झालंच आहे. परवा संभाजीरावांनी जनसन्मान यात्रा काढली होती आणि तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास ते मला वाटतं 13 दिवस ते मतदारसंघातला त्यांनी दौरा केला आणि 300 किलोमीटर साधारणपणे ते पायी चालून प्रत्येक गावामध्ये जनतेचा सन्मान करण्यासाठी ते प्रत्येक गावामध्ये पोचले. या यात्रेविषयी काय म्हणाल? त्यांनी यात्रा केली त्यांनी पायी फिरली. आता सर्वांच्या डोक्यात एकच प्रश्न पडला की जी काही जनता जनतेच्यासाठी गेले होते त्यांना एकच प्रश्न पडला की बाबा हे आमदारांना तर आपण एवढ्यांदा निवडून दिलं ह्यांनी आत्ताच का ह्यांना आत्ताच आमचा सन्मान करायची गरज का पडली. प्रत्येक इलेक्शनला ह्यांनी ते 407 टेम्पो करायचे त्याच्यावरूनच गावात जाऊन उतरून लोकांना भेटले नाही साहेब. लोक तुम्हाला सांगतो साहेब विसरत नाही 10-20 वर्षापूर्वीचं काढतात तुम्ही का केलाव का केलतो तुम्ही कसे आहो का नाही म्हणजे कुठल्या जमिनी हाणलाव का केलाव कुणाचे कब्जे झाल्यात का झाल्यात ही लोक जी काही जनता आहे ना जरी आज तुम्ही सत्तेत असाल तुमचं एक हे आहे म्हणून बोलत नसतील पण त्यांच्या त्यांच्या चर्चा चालू राहते. लोकांना प्रश्न पडला ह्यांना आत्ताची यात्रा काढावी का वाटली का गरज पडली यांचे सर्वे यांच्या विरोधात गेलेत त्यांच्या सर्वेमध्ये मी एक नंबर लावतो. म्हणजे ही जी काही कारणं आहेत आता सगळंच चाललंय कसं जाऊ द्यावं म्हणून ह्याच्यासाठी लोकात जा कुठंतरी तिथं मुक्काम कर लोकांचे प्रश्न जाणून घेण्या. अरे बाबा तुम्हाला एवढे वर्ष जर निवडून दिले लोकांनी साहेब एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आमचं शिवरानपाड घरणी प्रकल्पातलं पाणी जाणार म्हणून आंदोलन झालं 14 दिवस त्याच्यामध्ये स्वतः मी 6 दिवस उपोषण होतो आम्ही 14 जणांनी मी उपोषण केला. एक दिवस तुम्हाला सांगतो आमदार साहेबांनी त्यांचे भाऊ देखील फिरतात त्यांनी नसले की इथं बरंच काही काही फेटे बांधून कार्यक्रम करत ते देखील आले नाही. साधे यांना वाटलं नाही की जावं आपण काय समस्या आहे लोक का उपोषण करतात का आंदोलन शिवरानपाड तर एक तालुका आपले सर महत्वाचा यांच्या मतदारसंघातलं गाव आहे तालुका एवढा मोठा प्रश्न असताना यांना आले नाही गरज वाटली नाही. यांनी जी काही सत्ता आली यांना मंत्रीपद मिळेल जाईल काय यांचं जी काही आता पक्षात काय राहिले का नाही लोक तर लुटसुट चर्चा करूनच. मी 1 वर्षापूर्वी म्हणलो होतो धोंडेच्या जेवणाच्या कार्यक्रमात की भाजपकडे तर उमेदवारच नाही. म्हणजे ह्यांची जी काही पक्षांतर्गत असेल लोकांमध्ये असेल जी काही झालेली आहे ह्यांची सध्याची अवस्था त्याच्यामुळं ह्यांना ही पदयात्रा काढावं लागलं. मग ती आता काय काही इंटरव्ह्यू बोलल्यात काय काय जे काही वाटतंय जे काही करावं वाटलं म्हणजे लोक आता त्यांना आपला पराभव समोर दिसतो आहे म्हणून या सगळ्या केविलवाने प्रकार चालू आहेत पण ह्याच्यानं काही होणार नाही. डॉक्टर साहेब तुम्ही अल्पसंख्याक समाजातून येता त्यातूनही लिंगायत समाजामधून येता आणि लातूर जिल्ह्यामध्ये सतत लिंगायत मराठा हा एक वाद असल्याची चर्चा असते. उद्या तुम्हाला जर तिकीट मिळालं तर निलंग्यामध्ये लिंगायत मराठा हा वाद उत्पन्न होईल का तुम्हाला काय वाटतं? मुळात आपण जे म्हणताय ना साहेब की एकेकाळी 20-25 वर्षापूर्वी अशा पद्धतीचा राजकीय वाद काही असेल असं सर्वजण बोलतात पण त्याची जी काही तीव्रता जी काही आहे ती आता राहिलंय असं मला तरी काही जाणवत नाही. अच्छा जनता शून्य झाली. मी आपल्याला जसं म्हणलो की काय गोड आहे तर काम गोड आहे. जो कुणी आपल्या कामाला येईल अर्ध्या रात्री येईल त्याच्या पाठीमागे जनता राहणार आहे. मी डॉक्टर माणूस आहे मला वैयक्तिक काही जात धर्म नसते. मी लिंगायत समाजाचं आहे. लिंगायत समाजासाठी ज्या काही चळवळी जे काही आंदोलनं जी काही असेल आपल्याला माहिती आहे सगळ्यात मी सक्रिय असतो. अगदी पुतळ्यासाठी मला उपोषण करायची गरज पडली
केलो, पुतळा बसवण्याचा त्या ठिकाणी राहिला, जी काही ऍक्टिव्हिटी असेल एक समाज म्हणून मी त्या ठिकाणी करतो, पण एक डॉक्टर म्हणून जी काही माझी सर्वांसाठी सर्व मानवजातीसाठी जी काही सेवा आहे ती सेवा बघून लोक ही जी काही आता नरेटिव्ह लोक काय दुसरंच माझ्याबद्दल बोलायला मुद्दा सांगा साहेब काय, जी कुणी काही बोलणारे आहेत त्यांना एकच वाटतं की बा हे असं होईल ते तसं होईल. जातीचा आधार कधी घेतोय साहेब माणूस? जेव्हा सगळे गंत त्यांचे बसत नसतात तेव्हा कुठंतरी काहीतरी हे असले म्हणजे रुमर्स काढायचं काहीतरी म्हणायचं. पण लोक अशा कुठल्याच गोष्टीला भीक घालणार नाहीत. लोकांना आपल्यातला माणूस पाहिजे जो सर्वसामान्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे. आणि अशा पद्धतीचे काहीतरी जातीय हे ते काही करायचं व्हायचा अजिबातही नाही. गोरगरिबापासून तुम्हाला सांगतो नोकरदार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, मला रोज आता साहेब कमीत कमी 400-500 लोक आमच्या हॉस्पिटलला वेगवेगळ्या माध्यमातून रुग्ण आलेले असतील किंवा आमचा असा असा पेशंट आहे साहेब म्हणून असतील. असं प्रत्येकाचं कमीत कमी मी एवढा म्हणजे संपर्क आणि एवढ्या लोकांच्या घरचा माणूस झालोय की आज मी तुम्हाला सांगतो मला महिन्यातनं 3-4 मला घरी जेवायचा योग येणार कारण एवढे मला आमंत्रण एवढ्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे एवढा मी सर्वसामान्यमध्ये साधे. लोकसाहेब राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना कोणाचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि कोणाप्रमाणे भविष्यात आपण काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला आजही मी मगाशी ज्यांचं नाव सांगितलं की आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचाच आदर्श माझ्यासमोर आहे साहेब. जे काही राजकीय जीवन म्हटल्यानंतर चढ उतार येत राहतात जी काही असेल, पण साहेबांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं ज्या पद्धतीनं त्यांनी एक त्यांचा पराभव झाला आपल्या सर्वांना माहिती पण खचून न जात ज्या पद्धतीनं पुण्या नव्या उमेदीनं त्यांनी उभं राहिले आणि लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे जी काही लोकांना लागतं राजकारण म्हणजे काय मला माझं वैयक्तिक असं मत आहे की समाजामध्ये जी अडचण आहे समाजाची जी गरज आहे समाजाची जी काही भावना आहे जो ओळखून घेऊन त्या पद्धतीचं काम करतो तशा पद्धतीचं काम खरं तर आदरणीय लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं होतं आणि त्यांच्याच दोन पावलं पुढे चलून आम्ही भयाचं आहे. तर कुठंतरी माझे आदर्श हे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबच कायम राहतील आणि त्यांच्याच म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचं हे होतं त्या पद्धतीनं एक मार्गक्रमण करण्याचा माझा भविष्यात मी जी म्हणलो आणखीन पुढचे 25 मी ह्याच्यात सक्रिय राहणार आहे त्या पद्धतीचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. निलंग्याचे नेते कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या राजकीय जीवनाचा एखादा महत्वाचा गुण आपण स्वीकारावा आणि त्या पद्धतीने काम करावं असं नाही वाटत? नाही आपण म्हणलात की एक माझा म्हणजे मॉडेल कोण राहील आयडॉल कोण राहतील माझे म्हणजे एक ही म्हणजे आपण ज्यांच्याकडे बघून मार्गक्रमण करतो आपण तो प्रश्न विचारल्यामुळं माझे आदर्श जे काही राजकारणी आहेत ते. पण ज्या पद्धतीनं दादासाहेबांचं राजकारण होतं दादासाहेबांचं काम आता मी निलंग्यातच आपल्याला सांगितलं राहतो एवढ्या पद्धतीने मी लोकांकडून ऐकवतोय मी स्वतः त्यांच्या शेवटच्या टप्प्यात बरेचसे त्यांचे म्हणजे काम करण्याची पद्धत बघितलेली. तर त्यांचं देखील जे सिंचनासाठीचं काम झालेलं त्यांचं एक आणखीन एक धोरण होतं दादासाहेबांचं की जे काही आपण काम करतो ते लॉंग टर्म कसं राहील तो मला वाटतं की दादासाहेबांचा तर तो जे काही म्हणजे आता कसं असतंय साहेब जो काही आता एखादा नवीन कलाकार असतो तो ज्या त्या क्षेत्रात गेल्यानंतर प्रयत्न करत असतो जरी त्याचं समजा अमिताभ बच्चन जरी एक हिरो रोल मॉडेल असलं तरी त्याची म्हणजे दिलीप कुमार साहेबांकडून काय असेल बाबा किंवा शाहरुख खान काय असेल प्रत्येकाकडून काय काय शिकता येईल आणि आपण कसं आपलं द बेस्ट देता येईल त्यासाठी शिकला. हो शिवराज पाटलाकडनं एक गोष्ट मी प्रामुख्यानं त्यांची आत्मसात करेल की करत आहे की एक राजकारणातील संत माणूस आपण ज्यांना म्हणतो की आपण पाहिलं असेल कधी कुणावर टीका नाही कधी कुणावर चुकीचं बोलणं नाही आणि ज्या पद्धतीचं एक त्यांचं राजकारण होतं की सगळ्याला घेऊन चालायचं त्या पद्धतीचं राजकारण मी त्यांच्याकडनं एक तो गुण घेईन आणि त्याचं राहणीमान पण एक साहेबांचं चांगलं होतं बोलण्याची ही असेल किंवा सॉफ्ट बोलणं असेल ती देखील म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत. त्यांच्यासोबत बी मी बऱ्याचदा भेटलेलो आहे मागच्या काळात मला वाटतं आता म्हणजे 1.5 वर्ष झालं असेल साहेबांना मी भेटलो होतो त्यांचं देखील मार्गदर्शन घेतलं 2 तास चर्चा केली वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांच्यासोबत चर्चा केली
म्हणजे त्यांचं गृहमंत्रीपद जाण्यापासून ते त्यांनी पडल्यानंतर काय वाटलं, ते त्यांची राजकीय सुरुवात असेल, ते सत्य साईबाबाकडे तुम्ही कसे गेलात यापासून, तर म्हणजे जे काही वाटतंय का आपल्याला उत्सुकता असते, एवढा मोठा नेता त्यांचे 55 वर्ष राजकारणात त्यांनी कार्य केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने देखील मी साहेबांना बरेचसे प्रश्न विचारून चर्चा करून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरणपाल तालुक्यातल्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज निलंगा तालुक्याची विधानसभेची उमेदवारी मागतोय आणि एवढा तिथपर्यंत तो सक्षम झालेला आहे, तुमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये कोणाचं योगदान आहे? मी मगाशी सांगितलं साहेब की माझे आजोबा शेतकरी होते, ते कधीच न शाळेत गेलेले शेतकरी, कष्ट करून आमच्या कुटुंबाला शिकवले, माझे वडील शिक्षक झाले, म्हणजे लिटरली माझे वडील सर्वात मोठे, माझी आई जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा आमच्या घराला डुकरं कुत्रेमध्ये येऊन येऊन खिळगा होता, एवढी गरज परिस्थिती होती. 5 वर्षाच्या आजोबा असताना त्यांच्या आईचं दुसरीकडे लग्न झालं, ते मामाकडे राहिले, म्हणजे जनावरं राखले, त्यांची शेती केली, इतक्या गरीब परिस्थितीतून आम्ही आलेलो आहोत. त्या परिस्थितीतून येऊन आज आमच्या घरामध्ये 12 डॉक्टर आहेत. काय बात आहे, म्हणजे डॉक्टर भातांबरे, मन्मथ भातांबरे, बालरोग तज्ज्ञ, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आमचे चुलते, त्यांच्यामुळे मी घडलो, डॉक्टर झालो आम्ही, माझे वडील शिकून शिक्षक झाले. म्हणजे ही जो काही प्रवास आहे आमचा कुटुंबाचा, म्हणजे जी काही परिस्थिती पाहिलेली आहे, मी स्वतः सांगितलं, मी जनावर राखायचो, मी स्वतः आमच्या आठवडे बुधवारला बाजार असतो श्रीरामपाडा, बाजारात मी भाजीपाला विकलेला आहे, टोपलं डोक्यावर घेऊन मी, म्हणजे आपण जसं ओरडतो ना, वांगे घ्या, दोडके घ्या, अशा पद्धतीचं मी म्हणजे काम केलेलं आहे. आणि हा जो काही जीवनातला स्वतःचा प्रवास आहे तो आणि माझे चुलते डॉक्टर मन्मथ भातांबरे यांनी आमच्या आजी आजोबावर पुस्तक लिहिलेलं आहे. आम्ही ते पुस्तक दर रविवारी आम्ही एक चॅप्टर वाचत असतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आणि आताच लक्ष्म्या होत्या, लक्ष्म्या आमच्या इथे बसतात, मग आरती झाल्यानंतर आमचे सर्वच जण म्हणजे ह्या महाराजाच्या त्या देवाच्या सगळ्याचा जय असो हे ते म्हणत असताना मी म्हणलो की आपण जे माझे आजोबा शंकरप्पा भातांबरे की जय, आमची आजी गुंडामाय ज्यांनी कधी म्हणजे एवढी गुंडामाय की जय म्हणायला पाहिजे, हे आपले आदर्श आहे, त्यांच्यामुळे आपण घडलो. हा एक म्हणजे खरं तर जी काही परिस्थितीतून आलो, ज्या परिस्थितीतून मी आलो, आणि माझ्या कुटुंबाचाच माझे वडील माझे आदर्श शिक्षक होते, आजही धोती टोपी, वय वर्ष 82 साहेब, शेती करतात, शेती करत असताना सर्वसामान्यासाठी जी काही करता येईल ते करतात. लिटरली रिटायर झाल्यानंतर 15 वर्ष त्यांनी म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतले, शिक्षक असताना देखील शाळा संपल्यावर त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घ्यायचे, विद्यार्थ्यांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे कटिंग स्वतः करायचे त्यांनी, म्हणजे इथपर्यंत वडिलांची सेवा आमच्या होती. हे आमच्या घरातला आदर्श आहे. आपल्या पत्नी डॉक्टर आहेत? नाही, माझी मिसेस हाऊसवाईफ आहे, तिचं म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, बीएड झालेली आहे, तिचंही सहकार्य मला फार गावातले सासरवाडी, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेजेस करून दिले वडिलांनी, पण तिचंही मला सहकार्य लाभतंय. आणि कुठेतरी आपण जे म्हणलात की ही माझी आम्ही ज्या परिस्थितीतून आलो ती परिस्थिती खरं तर आमचा आदर्श आहे. आणि त्या परिस्थितीवर म्हणजे मला लक्षात येतंय, मी साध्या साध्या गोष्टी बघत असतो साहेब, आमच्याकडे एखादा पेशंट ऍडमिट असला, त्याचे नातेवाईक आहेत, मग सहज लक्ष जातं हे नातेवाईक कशात जिवलेले आहेत, जेवताळा बघतो मी स्टीलच्या डब्यात जिवलेले आहेत का चिरगुटात, आपण माहित आहे शेतात जाताना आपण चिरगुटात कपड्यात आपण जो खराब कपडा झालेला धोतराचा असेल त्याच्यात, ते त्याच्यामध्ये जिवलेले आहेत. त्याच्याप्रमाणे मी बघून साहेब त्यांच्याकडून मी पैसे घेतो, त्यांची काय परिस्थिती असेल त्या पद्धतीने मी माझ्या हॉस्पिटलचे बिल घेतो. इतकं म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे साहेब की मी जो काही सर्वसामान्यातून आलो, ही परिस्थितीनेच मला शिकविलेलं आहे, परिस्थितीमुळेच मी घडतोय, परिस्थितीमुळे क्षेत्र जरी आजच्या परिस्थितीला आपण म्हणलात की समोरचे 100 कोटी खर्च येतील, 200 कोटी खर्च येतील, ते माझा विषय नाही, पण एक मोठं स्वप्न आपण ठीक आहे सर्वसामान्य जरी कुटुंबातून आलो असलो तरी माझं आपण जसं म्हणलात की मीच माझं काय आहे तर मी आहे. आणि त्या ह्याच्यावर आपल्याला जे काही करता येईल मोठं स्वप्न एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणायच्या पत्नीला वाटतं तुम्ही आमदार हो 100% वाटतं, माझ्या वडिलांना देखील वाटतं की बुवा आपला मुलगा जे काही एवढ्या पद्धतीने एवढा जे काही म्हणजे बलाढ्य जे काही आहेत राजकारणातले, एकीकडं साहेब साधे गोष्ट आहे, एकीकडं शेतकऱ्याचा नातू आहे मी आणि एकीकडं माझी मुख्यमंत्र्याचा नातू आहे, लोक याचा विचार करतीलच नक्कीच, कोण आपल्याला बसरण कोण आपल्याला अर्धी भाकर देईल ह्याचा देखील भविष्यात विचार करतील. आणि माझे वडील असतील, माझी आई असेल, माझ्या कुटुंबातल्या सर्वांनाच वाटतंय की वा ठीक आहे मी करतोय, ठीक आहे म्हणजे आपण जे म्हणलात की वा समोर एवढ्या म्हणजे एक बलाढ्य ताकद आहे, त्यांची जी काही आता लोक म्हणतात की वेगळ्या पद्धतीची दादागिरी असेल, जी काही असेल काय असू द्या, मला त्याचं काही भीती वाटत नाही,
पण कुठंतरी कुटुंब म्हणून त्यांना कधीतरी वाटतंय की बाबा म्हणजे या घाई गडबडीत फोन करणं होत नाही, आता 8-8, 15-15 दिवस घरला जाणं होत नाही, वडील माझे बऱ्याचदा फोन करतात फक्त हॅलो म्हणतात, त्याला ऐकायचं राहते आवाज, अरे चुकून लागला म्हणतो, या अशा गोष्टी आहेत पण मी करत राहणार साहेब सॉरी. एवढ्या मोठ्या 12 डॉक्टर असणाऱ्या परिवारामध्ये आमदारकीचं स्वप्न पाहून लोकसेवा करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय, तुमच्याच परिवारातली ही डॉक्टर फॅमिली आहे, हे असं नाही म्हणत की अरविंद कशाला हे करतोय, आपला आपला व्यवसाय बघ, आपल्या व्यवसायात प्रचंड पैसे आहेत. नाही, पैसे हा आमचा उद्देशच राहिला नाही साहेब कधी कुटुंबाचा, ही लोकांना कळलं पाहिजे, पैसे हा आमचा उद्देशच नाही. मी मुंबईला होतो 10 वर्ष, आपल्याला सांगितलं 3 हॉस्पिटलचं मॅनेजमेंट मी करत होतो, 200-200, 250-250 बेडचे हॉस्पिटल, 18 MD डॉक्टर माझ्यासोबत काम करत होते, 3 अनेस्थेटिस्ट फुल टायमर माझ्यासोबत होते, माझे ऑपरेशन थिएटर आणि ह्याच्यात एंट्रीज साहेब माझी मिनिमम चार्जेस मी काही न करता 10,000 होते. माझ्या हाताखालच्या डॉक्टरांचं एका डॉक्टरांचे मी पेमेंट त्यावेळेला, आता मी 5 वर्ष 6-7 वर्ष झालं इकडे, मी तेव्हाच सांगतोय मी की 2.25 लाख होती. म्हणजे एवढं सगळं असताना मला पैसे हा उद्देश नाही साहेब. मी आता मुंबई सोडून लातूर, लातूर सोडून निलंग्यात, निलंग्यात पैसे आहेत का साहेब? म्हणजे आमचा भाव सेवाभाव आहे आणि मला ज्या माझ्या गरजा फार कमी आहे साहेब, मला कसलंच व्यसन नाही. मी माझे वडील देखील चहा पिऊ देत नाही, चहासाठी कविता केली नाही वडिलांनी, चहा सोडा पण कुठं गेल्यानंतर फॉर्मॅलिटी म्हणून प्रेमाखातर मी चहा पितो. म्हणजे कशाचीच आम्हाला काही अपेक्षा नाही. आणि तुम्ही जसं म्हणलात, माझी नशीब माझं असं, माझी बायको म्हणते आजही मी 15,000 घर चालवू शकते. क्या बात आहे, कशाला तुम्ही म्हणजे हे करता किंवा काही? आपल्याला म्हणजे समाधान सगळ्याच दृष्टीनं आहे, आपला उद्देश वेगळा आहे. की माझ्या मी जेव्हा बघतो माझ्यासोबतचे मित्रपरिवार असतील, माझ्यासोबत बरेच जे युवा असतील, त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल का बोला मला? म्हणजे मी माझ्या आदर्श जी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब सांगितलो, त्याचं कारण पण हे आहे साहेब. आज जी काही आपण पाहिलं असतील, किती कार्यकर्ते, किती लोक, किती शैक्षणिक संस्था असतील, किती काय काय करणार, कोणाला करता येईल? लोक नाही तर लोक म्हणजे जे काही लोकांसाठी करता येईल त्या एका ह्याच्यावरच साहेबाचं जे काही बघा आज आपण पाहतोय, उगन नाव कोणाचं निघत नाही. डॉक्टर साहेब, 1.5 महिन्यावर निवडणूक आल्या, नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे, पक्ष आपल्याला तिकीट देईल, आपण विधानसभा लढू, आपण आमदार होऊ असं वाटतं? नाही, मी सांगितलं साहेब आमदार व्हावं तर वाटतंयच, कारण मला सेवा कर तशी मनातली उर्मी खात्री, मला 100% खात्री आहे साहेब. हा, आमच्या सर्वेनुसार, हा आमच्या सर्वेची भावी आमदार तुम्ही असणार, 100% राहणार. काय करणार निलंगेकरण आव्हान या निमित्तानं? मी निलंगा विधानसभेतील सर्व जनतेला, मतदार बांधवाला आपल्या माध्यमातून साहेब एकच विनंती करू इच्छितो की आपण सर्वच जण मला फार अगदी जवळून ओळखत आहे. डॉक्टर अरविंद भातांबरे काय आहेत, कोण आहेत, त्यांचं काय सेवा आहे, कशा पद्धतीचं काम मी करतोय, भविष्यात मला काय करायचं आहे, हे सर्वच आपण जाणता. तर सर्वांनाच माझी माता बंधू भगिनी सर्वांनाच विनंती आहे की एक संधी आपण मला आमच्या पक्षानं आदरणीय नेते आमच्या अमित भैया दिलीपराव साहेब यांनी संधी दिल्यावर नंतर आपण सर्वांनी माझ्या पाठीशी राहावं, आशीर्वाद द्यावा आणि एक संधी देऊन बघावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर अरविंद भातांबरे. भातांबरेंना आता तुम्ही ओळखत असाल, ओळखत नसाल तर आज या व्यक्तिमत्वाशी नक्कीच तुम्हाला ओळख झालेली असेल. आजच्या भागामध्ये ते इथे आले. खरं म्हणजे डॉक्टर साहेब आपण खूप व्यस्त असताना सुद्धा आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्यापणानं गप्पा आमच्याशी मारल्या, त्याबद्दल मी रिंगण टीमच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभकामना देतो. आणि काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी, उमेदवारी दिल्यानंतर आपण विजय व्हावं अशाही शुभकामना देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.